नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एका वेगळ्या पद्धतीची कचोरी। तुम्ही पाहू शकता ही कचोरी किती खस्ता झाली आहे, त्याच्या आतमध्ये चांगले लेयर्स झालेले आहे। तर ही एक वेगळी कचोरीची रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर कचोरीचं सारण बनवण्यासाठीचं साहित्य इथे मी दाखवत आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर मी घेतल्या आहे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर। इथे मी 2 मोठी वाटी ओल्या तुरीची दाणे काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 लिंबाचा रस काढला आहे, 1 मोठा चमचा सोप, त्याच्याचबरोबर 1 मोठा चमचा धणे आणि 1 मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे, आणि 2 बारीक चिरून घेतलेले कांदे आहे। तर प्रथम एका कढईत आपण धणे, जिरे आणि सोप बारीक भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला त्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे। आपण 1 ते 1.5 मिनिटाला चांगलं भाजून घेऊया आणि या मसाल्यांचा सुगंध यायला लागला की आपण मग गॅस बंद करून काढून घ्या। तर इथे आपले मसाले भाजून झालेले आहे, ते आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया। इथे मी 1 छोटा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात आता आपण आपले मिरच्या आणि लसूण भाजून घेणार आहोत। तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जितकं तुम्हाला स्पायसी हवं असेल तितक्या मिरच्या तुम्ही वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता। तर आपण याला चांगलं आता परतवून घेणार आहोत। जास्त वेळ परतवायची काही गरज नाही आहे, फक्त लसणाला थोडेसे ब्राऊन स्पॉट्स आले आणि मिरच्या थोड्या खरपूस अशा झाल्या की आपण हे काढून घेऊ। जे मसाले पहिलेच आपण परतवून घेतले होते ते आता आपण त्याचं मिक्सरमधून पावडर बनवून घेऊया। मिरच्या आणि लसूण झालेले आहे, तर आता मी ते काढून घेते। आता त्याच तेलामध्ये मी दाणेसुद्धा भाजून घेते, यालासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। कोणते 3 मिनटं हे चांगलं परतवून घेतलेलं आहे। तर आता गॅस बंद करून मी हे थंड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जाडसर असं मिक्सरमधून वाटून घेणार आहे। इथे मी जाडसर अशी ही दाण्याची पेस्ट वाटून घेतलेली आहे। त्याचबरोबर जे पहिलेचं मी साहित्य दाखवले आहे तेच घेणार आहोत आपण, आणि मिरचीचा खर्डा घेतलेला आहे। मिरच्या थोड्याशा घेऊन त्याला मिक्सरमधून असं जाडसर फिरवून घेतलं आहे। तर त्या सेम कढईत मी 1 चमचा किंवा 2 छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल तापल्यावर सगळ्यात पहिले मी ते घातलेलं आहे कांदा। तर कांद्याला आपलं चांगलं परतवून घ्यायचं आहे, कमीत कमी 3 ते 4 मिनटं तरी हे परतवून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन असं करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे कांदा गोल्डन ब्राऊन असा चांगला झालेला आहे। त्यात आता आपण घालणार आहोत मिरचीची पेस्ट। तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार थोडी कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता। मी इथे 3 चमचे मिरचीची पेस्ट घातलेली आहे, यालासुद्धा आपण एकदा चांगलं परतवून घेऊ। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। कांदा मिरची परतवून झाली की इथे मी टाकत आहे 2 छोटे चमचा हळद, त्याचबरोबर जी आपण पावडर केली होती ती सुद्धा याच्यात घालणार आहे।
आणि त्याचबरोबर मी इथे 2 चमचे लाल तिखट घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं प्रमाण कमी सुद्धा करू शकता जर तुम्ही जास्त स्पायसी खात नसाल तर. आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. तर या सगळ्या मसाल्यांना आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर आता जी सोल्याची भरड आपण केली होती किंवा पेस्ट केली होती ती इथे मी घालते आहे. यालासुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपला जो मसाला आहे त्यासोबत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर या सगळ्या मसाल्यांना आणि पेस्टला एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण सगळं शिजवलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ परतवायची गरज नाही. बस 1 ते 2 मिनटं आपण याला परतवणार आहोत जेणेकरून सगळा मसाला आणि सोले व्यवस्थित मिक्स. हे 1 ते 2 मिनटं परतून झालेलं आहे. आता मी इथे घालते आहे बारीक चिरलेला कोथिंबीर. कोथिंबीरने खूप चांगली चव येते तर भरपूर अशी कोथिंबीर मी ते घालते आहे. आणि त्याचबरोबर इथे घालणार आहे लिंबाचा रस. आणि हे एकदा परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि मग गॅस बंद करून हे सारण थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून मग आपण हे कचोरीमध्ये स्टफ करणार. इथे एका मोठ्या भांड्यात मी 2 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे. आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो डो बनणार आहे तो एकदम व्यवस्थित असं एकजीव बनेल. त्याचबरोबर मी इथे 1/2 वाटी रवा घालते आहे आणि 1 चमचा मीठ किंवा तुम्ही चवीनुसार सुद्धा घालू शकता. तर आता आपण याला ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने. तर एका कढईमध्ये मी इथे 2 छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. हे आपल्याला डोमध्ये घालायचं आहे मोहन म्हणून आपण इथे वापरणार आहोत. तर हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल तर आपलं की ते आपण या आपल्या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये घालणार आहोत. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. आता पहिले आपण असं कोरडंच मिक्स करून घेऊ जेणेकरून तेल व्यवस्थित एकजीव असं होईल. सगळं एकजीव झालं व्यवस्थित की आता मी इथे थोडं थोडं पाणी घालून डो मळून घेणार आहे. तर आपल्याला थोडासा कडक डोज मळायचा आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे असं व्यवस्थित मिक्स करून याचा डो बनवून घेऊया. तर इथे हा डो झालेला आहे. तुम्ही पाहू शकता जास्त सॉफ्टही नाही आहे आणि खूप जास्त कडकसुद्धा नाही आहे. तर याला 1/2 तास आपण झाकून ठेवूया. सारण थंड झालेलं आहे. तर आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया. आपण इथे गोळा मी तयार करून जो घेतला होता तो चांगला तर रेस्ट झालेला आहे. आणि आपण पुन्हा थोडंसं त्याला मळून घेऊया. आणि आता एक छोटासा गोळा मी याच्यातला काढते. तर त्याचा असं आपण एक छोटा गोळा बनवू. तर याला असं आता लाटून घ्यायचं आहे. तेल किंवा काहीही पीठ लावायची आवश्यकता नाही आहे. तर आपण हे जाडसर असं लाटून घेणार आहे. आणि आता याच्या मधोमध आपण स्टफिंग भरूया. या पद्धतीने आपण स्टफ करून घेणार आहे. आता त्याला आपण असं बंद करून घेऊ. आणि हे आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे जेणेकरून आपली कचोरी फुटणार नाही. गरज नाही असं दाबून जर घेतलं आपण तर. आज आपण असं हाताने त्याला लाटून घेतलं आहे, थोडं थापून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला लाटू सुद्धा शकता. तर इथे अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. या पद्धतीने आपण एक जाडसर पुरी लाटून घेऊया. आणि आता याच्यात मध्ये आपण स्टफ करून घेऊ. चांगली अशी भरपूर स्टफिंग आपल्याला करायची आहे. आणि आता आपण याला पॅक करून घेऊ. जसं आपण मोदक करतो त्या प्रकारे.
आणि जे एक्स्ट्राचं सारण असेल आपण ते काढून घेऊया. किंवा आपण थोडीशी लाटून पण घेऊ शकतो आपल्याला वाटल्यास. तर याच पद्धतीने आपण बाकीच्या कचोऱ्या सुद्धा बनवून घेऊ. तर इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त कडक असं तापवायचं नाही आहे, आपण लो फ्लेमवरच हे तळणार आहे जेणेकरून आपली कचोरी चांगली बाहेरून क्रिस्पी पण होईल आणि आतमधून व्यवस्थित शिजेलसुद्धा. तर तेल जास्त तापवायचं नाही आहे, ही पहिली टिप आहे. तर आता मी तेलात कचोरी घालते आहे. तुम्ही पाहू शकता तेल एवढं पण तापलेलं नाही आहे. सहसा आपल्याला लो टू नंतर थोडं मीडियम फ्लेमवरच हे तळायचे आहेत. तर तेल मी असं थोडं थोडं वरती पण स्प्लॅश करते जेणेकरून जे वरचं कवरिंग आहे ते सुद्धा असं चांगलं गोल्डन ब्राऊन होईल. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला आपल्या कचोरी चांगला तळून घ्यायचा आहे आणि कचोरी पहा चांगली फुलतसुद्धा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित आपली कचोरी गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आहे. त्याचबरोबर अजून एक काळजी घ्यायची आहे की ते आतमधून पण व्यवस्थित शिजली पाहिजे, तेव्हाच त्याचे जे लेयर्स आहेत त्या आपल्याला भेटतील. आणि साईडला तुम्ही पाहू शकता असे बबल्स निघायला सुरुवात झाली आहे आणि कचोरी चांगली फुललेली आहे. तर दोन्ही साईडने आपण ही कचोरी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घेऊ. तर इथे कचोरी चांगली फुललेली आहे आणि गोल्डन ब्राऊन सुद्धा झाली आहे. तर मी याला काढून घेते आणि याच पद्धतीने आपण अजून बाकीच्या कचोरीसुद्धा चांगल्या फ्राय करून घेऊया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज याला लाईक नक्की करा, तुमचा सपोर्ट खूप मायने ठेवतो. तर इथे आपली कचोरी झाली आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये खूप मस्त लेअरसुद्धा आले आहे आणि बाहेरून एकदम गोल्डन ब्राऊन क्रिस्पी अशी कचोरी झाली आहे आणि आतमधून शिजलीसुद्धा आहे. तरी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.